सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण महाशिवरात्रीची माहिती बघणार आहे. महाशिवरात्री 2024 भगवान शिव आणि देवी पार्वतीला समर्पित असलेला हिंदू सण महाशिवरात्री 8 मार्च शुक्रवारी संपूर्ण भारतभर साजरा केला जाणार आहे. शिवरात्री किंवा महाशिवरात्री उत्सव संपूर्ण हिंदू मंदिरांमध्ये संपूर्ण भव्यतेने साजरा केला जातो. भगवान शिव विनाशक आणि या विश्वाच्या सर्वात दयाळू देवाची प्रार्थना करतो. सण का साजरा केला जातो? हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की या रात्री भगवान शिवाने देवी पार्वतीशी विवाह केला होता. त्यांच्या दैवी मिलनाचा उत्सव म्हणून हा दिवस भगवान शिवाची रात्र म्हणून साजरा केला जातो. भगवान शिव पुरुषाला सूचित करतात जे सजगता आहे, तर माँ पार्वती प्रकृतीचे प्रतीक आहे जी निसर्ग आहे. या चेतना आणि ऊर्जेचे मिलन सृष्टीला चालना देते. महाशिवरात्रीला व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. भगवान शिवाचे भक्त मंदिरात जातात आणि भगवान शंकराला पंचामृत अर्पण करतात. पंचामृत हे दूध, दही, मध, साखर आणि तूप यांचे मिश्रण आहे. महाशिवरात्रीला अनेक शिवभक्त उपवास करतात. काही भक्त अन्न आणि पाण्याशिवाय उपवास करणे पसंत करतात, तर काही त्यांच्या आहारात बटाटा, मखाना, केळी आणि भोपळा यासारख्या पदार्थांचा समावेश करतात. ज्या लोकांना महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे त्यांनी गहू, तांदूळ, मीठ, ठराविक भाज्या, कडधान्ये आणि इतर असे पदार्थ टाळावेत. याशिवाय मांसाहार तसेच कांदा, लसूण हेही काटेकोरपणे टाळावे. भगवान शंकराला बेलपत्र, धतुऱ्याचे फूल, दही, तूप, चंदन अर्पण करू शकतात. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई आणि बर्फी, पेढा आणि पायसम म्हणजेच खीर यासारखे पदार्थ देखील या दिवशी देवाला अर्पण केले जाऊ शकतात. महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे नियम. नंबर 1, महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधी तामसिक अन्न, मद्यपान, धूम्रपान इत्यादींचे सेवन करू नये. नंबर 2, महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र, धतुरा, फूल, अक्षता, पांढरे चंदन, भस्म, गंगाजल, कापूर, गाईचे दूध, उसाचा रस, मध, मोळी, शमीची पाने, मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी. माता पार्वतीसाठी सौंदर्य समान ठेवा. नंबर 3, महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ, मालपुवा, हलवा, लस्सी, मध इत्यादींची व्यवस्था करावी. नंबर 4, महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका, फळे खा. या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून पूजा करू शकता. नंबर 5, महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे. नंबर 6, जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या. शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध आहे. नंबर 7, महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचे फूल इत्यादींचा वापर करू नये. हे शिवपूजेत निषिद्ध मानले जातात. नंबर 8, महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करा. नंबर 9, महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा, याने व्रताचे अधिक पुण्य फळ मिळेल. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचे महत्त्व सांगितले आहे. नंबर 10, महाशिवरात्री व्रताचे पारण निशिता कालच्या शुभमुहूर्तावर करावे, कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा नियम आहे. सोमवारी उपास करणाऱ्यांनी या चुका टाळा. महादेवाची कृपा नव्हे होईल अवकृपा. हिंदू धर्मात भगवान शिवाचे असंख्य भक्त आहेत जे सोमवारी उपास करतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे. सोमवारी हा भगवान शिवला समर्पित आहे. तसं बघायला गेलं तर एक कलश पाणी अर्पण करूनही भगवान शिव प्रसन्न होतात. सोमवारी महादेवाच्या पूजेदरम्यान भगवान शंकराला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात, परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चुकूनही सोमवारच्या उपवासात करू नयेत. सोमवारचे व्रत असे करावे. धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या शिवमंदिरात करावा. या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीची मंत्रोच्चार करून यथायोग्य पूजा करा आणि व्रतकथा ऐका. सोमवारच्या उपवासात एकाच वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते, पण काही वेळाने तुम्ही फळे घेऊ शकता. भगवान शंकराची पूजा करताना पंचामृताने स्नान करून शिवलिंगावर जल अर्पण करावे. शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जातो.
भगवान शंकराची पूजा करताना चुकूनही त्यांना कुंकवाचा टिळा लावू नका. भोलेनाथांना टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे योग्य मानले जाते. पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नये. जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि परत या. ज्या लोकांनी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा उपवास केला आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे. तर फ्रेंड्स, आशा करते आजची माहिती तुम्हाला आवडली असेलच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्की शेअर करा. असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि त्यासोबतच बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, कारण मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्याजवळ आधी पोहोचेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, आणि व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आणि तुमचा परिवार सदा आनंदी आणि निरोगी राहू.